की उद्धव साहेबांना मातोश्रीच्या बाहेर निघू देणार नाही। माझं त्या मतिमंद प्रदेश अध्यक्षांना आवाहन आहे की आपण, मला तर हेच समजत नाही, त्यावेळेस म्हणेल मी की हा भारतीय जनता पार्टीचा प्रदेश अध्यक्ष मतिमंद नाही म्हणून। बंधूंनो, भाऊरी सांगितलं की हे सरकार ईडीच्या भरोशावर आलं। आई तुळजाभवानी, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो। मंचकावर उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीचे नेते आणि समोर अजून निवडणुकीला कोणती सुरुवात सुद्धा झाली नाही, तरी आपण महाविकास आघाडीचे विचार ऐकण्यासाठी इथं अथांग जीवजनसागर उतरला या सर्व लोकांचे मी मनापासून उदयापासून आभार मानतो। बंधूंनो, 8-10 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांनी म्हटलं होतं की उद्धव साहेबांना मातोश्रीच्या बाहेर निघू देणार नाही। माझं त्या मतिमंद प्रदेश अध्यक्षांना आवाहन आहे की आपण, मला तर हेच समजत नाही, खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनं प्रदेश अध्यक्ष मतिमंद केला का जाणबुजून त्यांना मतिमंद कर अति प्रदेश अध्यक्ष करायचा होता? अरे मातोश्रीच्या बाहेर तर 16 उद्धव साहेब नागपुरात आले, अशा मतिमंदाने असे विचार, उद्धव साहेबांनी मातोश्रीच्या बाहेर काढायची धमकी, अरे साध्या शिवसैनिकाला नागपुरात येऊन रोखून दाखव, त्यावेळेस म्हणेल मी की हा भारतीय जनता पार्टीचा प्रदेश अध्यक्ष मतिमंद नाही म्हणून। बंधूंनो, भाऊरी सांगितलं की हे सरकार ईडीच्या भरोशावर आलं। हे सरकार कसं आलं, कसं बसलं, मला वाटते याच्यापेक्षा सर्वात जास्त मला माहिती आहे। या ईडीमुळे फक्त हे सरकारच आलं नाही, या ईडीमुळे महाराष्ट्रच बदनाम झाला नाही, या ईडीमुळे आशिया खंडात सर्वात जास्त गद्दार जर कोणाला म्हणत असेल तर ह्या शिवसेनेच्या 40 आमदाराला म्हणतात, आणि हा महाराष्ट्र जो बदनाम झाला असेल, हा आशिया खंडात सर्वात जास्त या महाराष्ट्राला कलंक लागला असेल, तो त्या ईडीमुळे लागला, या भारतीय जनता पार्टीमुळे लागला। बंधून, आम्हाला बरेच वेळ दुःख होते, अधिवेशनामध्ये आम्ही देवेंद्रजीचं बरेच वेळ भाषण बघितलं, आमचे 40 आमदार सुद्धा म्हणतात की नरेंद्र मोदीजीचा फोटो लावून आम्ही निवडून आलो। 2014ची निवडणूक आपण प्रत्यक्ष पाहिली असता, 2014ची विधानसभेची निवडणूक शिवसेना महाराष्ट्रात सोबळावर लढली। 2014ला शिवसेनेचे 63 आमदार होते, त्यावेळेस मोदीजीचा फोटो या महाराष्ट्रात एका शिवसैनिकाने लावला नव्हता। 2019ला या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती, मोदीजीचा फोटो आम्ही लावला, शिवसेनेचे आमदार कमी झाले, 56 आमदार आमचे झाले। म्हणजे मोदीजीच्या फोटोमुळे शिवसेनेचं मताधिक्य वाढलं नसून मोदीजीच्या मता फोटोमुळे शिवसेनेचं मत कमी झालं, याच्याबद्दल शंका नाही। बंधूंनो, तुम्ही विदर्भातल्या, मी विदर्भातला, ज्यावेळेस देवेंद्रजी 5 वर्षाच्या आधी 3 वर्षाच्या अगोदर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस आम्हाला आनंद झाला की या विदर्भाचा विकास होईल, विदर्भ सिंचन दूर होईल, अर्थमंत्री सुद्धा आपल्या विदर्भाचे होते, आज सुद्धा विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत, मी उद्धव साहेबांसोबत आहे। आज उद्धव साहेबांसोबत असल्यामुळे 5 गुन्हे माझ्याबरोबर ह्या 7-8 महिन्यात दाखल झाले। 1 अँटी करप्शनची चौकशी लावली, 1 तर राऊत साहेबावर आणि आमच्यावर आम्ही अश्लील चाळे केले म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल झाला। आता मला सांगा भावनाताई,
असं कृत्य आम्ही आमच्या बहीण तुम्ही आम्ही तुम्हाला समजतो, पण रिपोर्ट देताना असिलेल चाळे म्हणून तुम्ही रिपोर्ट देता, थोडीशी काही तुम्हाला हे वाटायला तर पाहिजे की ज्या पक्षात आपलं आयुष्य गेलं त्या पक्षाच्या नेत्यावर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर आपण असिलेल चाळे म्हणून गुन्हे दाखल करता। आता 8-10 दिवसापूर्वी माझ्यावर आम्ही संघर्ष यात्रा काढली म्हणून गुन्हे दाखल झाले। बंधून यात्रा कशाची, आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये उद्धव साहेबांनी 1350 कोटीचा पाणी पुरवठ्याचा निधी दिला, आपला विदर्भाचा भाग 60% भाग हा खारपान पट्ट्याचा भाग आहे। ज्यावेळेस सुरुवातीला उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि विदर्भाच्या आमदाराची बैठक घेतली, बंधूनो राजा कसा असला पाहिजे, नेतृत्व कसं असलं पाहिजे, विदर्भाच्या आमदाराची बैठक घेतली, त्यावेळेस आमच्यातला सुरुवातीला झालेला गद्दार भार साखळे, त्यावेळेस आम्ही प्रश्न मांडला, त्यांनी सुद्धा पाणी पुरवठ्याचा प्रश्न तेलाऱ्याचा मांडला, त्यांच्या मतदारसंघाचा मांडला। मी उद्धव साहेबांना म्हटलं, साहेब हे आपले गद्दार आहेत। साहेब म्हणत, नितीन हा जरी गद्दार असेल पण त्या मतदारसंघातले लोक आपले आहेत, ही जनता आपली आहे, प्रजा आपली आहे, म्हणजे आपल्या प्रजेचा विचार करणारा राजा असला पाहिजे। पण हा देवेंद्रजी हा राजा कसा आहे, याचं हिंदुत्व कसं आहे? माझ्या मतदारसंघात बंधूंनो 250 कोटीची पिण्याची पाणी पुरवठ्याची योजना होती, 150 कोटी रुपये निधी खर्च झाला, आणि 150 कोटी रुपये निधी खर्च झाल्यावर त्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला स्थगिती दिली। मी अधिवेशनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उपोषणाला बसलो होतो, त्यावेळेस त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले, हे कोणती परंपरा आहे, हे कोणती परंपरा आहे पुतळ्याजवळ बसायची, आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू। मग आम्ही संघर्ष यात्रा काढली आणि त्या मतदारसंघातले 500 लोक आम्ही नागपूरला पैदल येत आहोत, तर आमच्यावर पैदल येत आहोत म्हणून गुन्हे दाखल केले। बंधूंनो 150 कोटीचा निधी खर्च झाल्यावर त्या योजनेला देवेंद्रजींनी स्थगिती दिली, ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। तो खारपान पट्टा बंधूंनो 2000 TDS पाणी त्या भागातली महिला पेते, बाळ जन्माला येते आणि तिसऱ्या दिवशी त्याची आई त्याला पाणी पाजते ना, ते 2000 TDS खारं पाणी पाजते। त्या आईला माहित असते की या पाण्यामुळे माझ्या किडन्या गेल्या, माझ्या पतीच्या किडन्या गेल्या, माझ्या सासऱ्याच्या गेल्या, माझ्या सासूच्या गेल्या, तरी सुद्धा ना इलाज असत, ते आई त्या बाळाला 2000 TDS पाणी पाजते। तरी देवेंद्रजी तुम्ही त्या पाण्याच्या योजनेला स्थगिती देता, मग त्या मतदारसंघातले लोक हिंदू नाहीत, आम्ही हिंदू नाही, तर त्या मतदारसंघातल्या प्रत्येक 25,000 महिलांनी लोटा लोटा पाणी जमा केलं आणि आम्ही टँकरनं ते पाणी देवेंद्रजीच्या घरी 21 तारखेला घेऊन चाललो, तुम्ही हे पाणी पिऊन बघा आणि यांना आंघोळ सुद्धा करा। ते पाणी घेऊन आम्ही येऊ राहिलो। तुम्ही गुन्हे दाखल करता, तुम्ही अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आ। बंधूंनो अकोला जिल्ह्यात 15 दिवसापूर्वी एका अंध महिलावर बलात्कार झाला, तिचा पती सुद्धा अंध होता, अंध महिलावर बलात्कार झाला, परंतु पालकमंत्री 8 महिने झाले अकोला जिल्ह्यात दिसले नाहीत। शाळेतल्या 4th वर्गातल्या 4 मुलीवर सतत अत्याचार झाला, पण पालकमंत्री जे स्वतःला हिंदुत्वादी समजतात, स्वतःला विकास महर्षी समजतात, पण पालकमंत्री 9 महिने झाले त्या जिल्ह्यामध्ये दिसले नाहीत, मग कुठे गेलं ते हिंदुत्व तुमचं? त्या मुली हिंदू नाहीत, ज्या अंध महिलेवर बलात्कार झाला ती हिंदू नाही, मग तुमचं हिंदुत्व कुठं आहे? गारपीट झाली, शेतकऱ्याचा तोंडात नुकसान अकोला जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये झालं, पण पालकमंत्री अमरावतीच्या सभेला आले पण शेतकऱ्याच्या बांधावर शेतामध्ये गेले नाहीत। पालकमंत्री रिसोडला सभेला आले, शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत, मग तो शेतकरी हिंदू नाही? आणि पारस सारख्या ठिकाणी एक दुर्घटना झाली, 10 हिंदू मारले गेले, हिंदू मृत्यू पावले, अत्यंत दुर्घटना झाली,
ते 10 हिंदू वारल्यावरही सुद्धा पालकमंत्री दिसले नाही, हे देवेंद्रजी दिसले नाहीत, मग हे हिंदू नव्हते? बंधूंना यायचं हिंदू तो कोणता हे समजत नाही. आदित्य साहेबान पर्यटन मंत्री असताना ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक हिंदू धर्माच्या देवस्थानांना निधी दिला, त्या देवस्थानच्या निधीला सुद्धा स्थगिती दिली. मग ते मंदिर हिंदू नाहीत, ते मंदिर हिंदुत्व नाही. बंधूंना यांना हिंदुत्वाचं घेणं देणं नाही, यांना विकासाचं घेणं देणं नाही. ज्यावेळेस देशमुख साहेबावर, अनिल देशमुख साहेबावर आरोप झाले, एका पोलीस अधिकाऱ्याने आरोप केला आणि तुम्ही त्यांच्यावर ईडीची चौकशी लावली, आज तर थेट माजी राज्यपालानं देशाच्या पंतप्रधानावर आरोप केले, आता तुम्ही कोणती चौकशी लावता? हा संपूर्ण महाराष्ट्र नाही, संपूर्ण देश पाहते. या महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस म्हणेल की एका पोलीस अधिकाऱ्याच्या आरोपावर तुम्ही एका माजी गृहमंत्र्याची ईडीची चौकशी लावता, तर राज्यपालाने जे आज आरोप केले त्याचं काय? हा संपूर्ण महाराष्ट्र प्रश्न विचारते. बंधूंनो, यायचं हिंदुत्व काही घेणं देणं नाही, यांना विकासाचं घेणं देणं नाही, यांना हिंदुत्वाचं घेणं देणं नाही, फक्त यांना सत्ता पाहिजे. तरी आज मला इथं महाविकास आघाडीच्या वतीनं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्व महाविकास आघाडीचे नेत्याचे मनापासून, हृदयापासून अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.